फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत अगदी वर्षभर टिकणारा कैरीचा गोळंबा कसा करायचा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि याची वरची जी साल आहे ती मी अशा प्रकारे काढून घेत आहे. आता आपल्याला ह्या कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, म्हणजे अगदी लहान किंवा अगदी मोठ्या किंवा मध्यम अशा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही किसून घेऊ शकता. तर इथे माझी कैरी किसून झालेली आहे. तर इथे मी दोन कैऱ्यांसाठी म्हणजे दोन वाटी कैरी झालेली आहे किसून, तर त्यासाठी तेवढाच गूळ घेतलेला आहे. तर आता एका पॅनमध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत. तूप हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपला जो गोळंबा होणार तो अगदी मऊ होणार आहे. तर आता यामध्ये तिखटपणा येण्यासाठी बघा दालचिनी, मिरे आणि लवंग काही प्रमाणात घातलेले आहे. अगदी 4 ते 5 दाणे घातलेले आहेत. यामुळे स्वादही छान येतो आणि थोडासा तिखटपणा जर त्याला असेल तर खूप छान लागतो आपला गोळंबा. तर हलका परतून घ्यायचं आहे आपल्याला ते. आणि आता याच्यामध्ये आपली किसलेली कैरी आपण घालून घेणार आहोत आणि कैरीसुद्धा 1-5 मिनिट आधी परतून घ्यायची आहे आपल्याला. तर मी इथे सर्व कैरी घालून घेत आहे या पॅनमध्ये आणि 1-5 मिनिट आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे. आणि आपण जे मिरे, लवंग, दालचिनी यूज केलं त्यामुळे खरंच छान स्वाद येतो आणि त्यामुळेच आपला जो हा गोळंबा आहे तो फ्रीजशिवाय अगदी 6 महिन्यापर्यंत फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर अगदी वर्षभरसुद्धा त्याला काहीही होत नाही, बुरशी वगैरे लागत नाही आणि स्वाद त्याचा अगदी आहे तसा राहतो. आता आपण 5 मिनिटानंतर याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत आणि 5 ते 6 मिनिटांमध्येच गूळ आपला अगदी छान वितळला जातो आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये पुन्हा 1-10 मिनिटांसाठी आपल्याला ह्या कैऱ्या किंवा ही जी कैरी आपण किसलेली आहे ती शिजवून घ्यायची आहे. आणि मग आपला हा मस्त असा गोळंबा चटपटीत अगदी आंबट गोड आणि थोडासा तिखट अशा चवीचा गोळंबा तयार होतो. तर झाकण ठेवून मी पहा इथे 1-10 मिनिट शिजवून घेतले. गुळाला छान पाणी सुटलेले आहे. हे पाणी आता आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे किंवा हा जो गुळाचा पाक आहे अजून एक थोडा वेळ आपण शिजवून घेऊयात. आणि अगदी जास्त घट्ट करायचं नाही आहे कारण थंड झाल्यानंतर ते घट्टच होत असते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा. छान छान गोळंबा लहान मुले अगदी आवडीने खातात आणि मोठेही खातात. तर बघूया आपण पाक कसा झाला आहे. अगदी आपल्याला तार नको आहे नाहीतर पांढरा पडू शकतो. अजिबात आपल्याला याला तार वगैरे येऊ द्यायची नाही आहे. आणि हलकासा जर असा सरबरीत म्हणतो ना आपण त्या प्रकारचा जर असेल तर छानच लागते त्याचे टेक्स्चर खाण्यासाठी. आता मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी चिमूटभर, कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये अशा जर आपण किंचित सर मीठ घातले तर त्याचा स्वाद दुप्पट होतो. तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर आपला हा गोळंबा कशाप्रकारे झालेला आहे. तुम्ही याला एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.